नमस्कार मित्रांनो, मी करण मोथा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो ईएफटी मध्ये, एंटरप्रेन्युअर इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड। तर मित्रांनो, आज आपण अजून एक सक्सेस स्टोरी बद्दल घेऊन आलेलो आहे आणि ती आज थोडीशी वेगळी स्टोरी आहे। ती आज मित्रांनो एक्सपोर्ट बद्दल नव्हे तर इम्पोर्ट बद्दल आहे। हे आहेत दिगंबर कदम सर। सो हे आपल्या बरोबर जुळून, त्यांनी पहिले 1.5 महिन्यातच आपल्या बरोबर ग्रुप शिपमेंट केले, ती पण इम्पोर्टची। मित्रांनो सो कशी त्यांची जर्नी होती, काय होती, आपण यांच्याकडनं जाणून घेऊ। सो आज आपण जाणून घेऊ दिगंबर सरांकडनं की त्यांना ईएफटी बद्दल कसं कळालं आणि आज त्यांची आता शिपमेंट आली आहे, जी की तुम्ही इथे बघू शकता की सगळे अप्पल्स आपण ठेवलेले आहेत। सो त्यांना आज काय वाटतं आणि त्यांना काय एक्सप्रेस करावं असं वाटतं, आपण सरांकडनं जाणून घेऊ। येस सर, नमस्ते, मी दिगंबर कदम, मी सांगली बिलॉंग करतो आणि सगळ्यात प्रथम ईएफटीचं आभार मानतो, कारण एवढा बेस्ट एक्सपिरियन्स आम्हाला पर्सनली टीचिंग म्हणा किंवा पूर्ण पर्सनली पूर्ण कन्सेप्ट टू कन्सेप्ट क्लिअर करणे यामध्ये ईएफटीनं आम्हाला खूप मदत केलेली आहे। आणि त्यानंतर आम्ही आमचा कोर्स झाल्यानंतर 1.5 महिन्यात आम्ही इम्पोर्टचे एक ग्रुप शिपमेंट केलेले आहे, त्यामध्ये आम्ही तुर्कीचे ऍप्पल मागवलेले आहेत। त्यामध्ये आम्हाला 2-3 व्हरायटी आम्ही मागवलेल्या आहेत साइझिंग वाईज। ऍप्पलमध्ये रेड, आरडी, गाला, ग्रॅनी या 3 व्हरायटी येतात, त्यामध्ये 90 पासून 200 पर्यंतचे साईज येते आणि आम्ही ते मध्ये पूर्ण संपूर्ण आम्ही इम्पोर्ट केलेला आहे। आणि हे आम्ही फक्त ईएफटी थ्रूच केलेलं आहे, कारण त्यांचं आम्हाला मार्गदर्शन पर्सनली असल्यामुळे त्यांनी आम्हाला हरेक कन्सेप्ट मध्ये आम्हाला हेल्प केलेली आहे। त्यामध्ये करण सरांनी आम्हाला स्पेशली म्हणजे असं एकदम पर्सनली लक्ष देऊन सगळं आमच्याकडून करून घेतलेलं आहे। तेव्हा माझं एक म्हणणं आहे की जर तुम्ही कुठं म्हणजे अदर ठिकाणी जर कुठं अडकत असाल किंवा बाहेरची पण लोक फ्रॉड करतात, त्यापेक्षा तुम्ही ईएफटी सोबत जॉईन व्हा, ईएफटी सोबत कनेक्ट व्हा, तुम्हाला बेस्ट एक्सपिरियन्स येईल, तुम्हाला टीचिंग लर्निंग एक्सपिरियन्स हा सगळ्यात मजबूत येईल। त्यामुळे तुम्हाला म्हणजे एकच सांगणं की ईएफटी सोबत तुम्ही स्टार्टिंग ऍटलीस्ट तरी करू शकता, बाकी तुमचं पुढचं एक्सपिरियन्स त्याच्यावरती तुम्ही ईएफटीला परत सोडू शकत नाही। तर एवढं सांगून मी एक लास्ट क्वेश्चन मी सर विचारेल, तुम्हाला सर्व्हिस बद्दल काय सांगायला आवडेल ईएफटी कडनं, की जे आपले काही तुमचे प्रॅक्टिकल हँड ऑन सेशन झाले, त्यानंतर तुमचे काही मंडे फ्रायडेचे लाईव्ह क्लासेस आपण घेतले आणि आज आता तुम्ही शिपमेंट आल्यावर प्रॅक्टिकली आज इथे आलेला आहात, तर त्याच्याबद्दल काय सांगायला आवडेल? ऍक्च्युली ईएफटीचं मला समजलं माझ्या फ्रेंडकडूनच। मी ईएफटीचा क्लास जॉईन करण्याआधी एकदा ऑफिसला आलो होतो, त्यावेळी मला समजलं की असं असं आहे क्लास, त्यानंतर मी जॉईनिंग केलं। त्यानंतर मला फर्स्ट लेक्चरमध्येच पूर्ण म्हणजे आजपर्यंत असा कुठेच एक्सपिरियन्स नसायला आला असा ईएफटी मध्ये मला एक्सपिरियन्स आला की टीचिंग असू दे, पर्सनल डेस्क अवेलेबिलिटी, पूर्ण वैयक्तिक लक्ष देत म्हणतात ते ईएफटी मध्येच होतं फक्त। त्यानंतर क्लास झाल्यानंतर आम्हाला 1.5 महिन्यातच आमची ग्रुप शिपमेंट झाली आहे ऍप्पलची तुर्कीपासून। आणि त्यानंतर आमचे सेशन व्हायचे क्लास झाल्यानंतर सोमवारी शुक्रवारी, त्यामध्ये सुद्धा पूर्ण सिलेबस रिकवर म्हणजे रिव्हिजन व्हायचे, त्यामुळे ते म्हणजे पूर्ण बेस्टच आहे ईएफटी, त्यामध्ये काय असा म्हणजे प्रॉब्लेम नाही। येस सर, धन्यवाद, थँक्यू तुम्ही पूर्ण आपल्या लोकांना सांगितल्याबद्दल। सो मित्रांना, मी तुम्हाला देखील सांगू इच्छितो, जर तुम्ही कुठे दुसरीकडे प्रोग्राम केला असेल, तुम्हाला बेसिक नॉलेज आलं असेल पण तुमचं अजून देखील काम सुरू झालं नसेल आणि तुम्हाला खरंच जर यशस्वीपणे एक्सपोर्ट इम्पोर्टचे पूर्ण प्रोसेस बघायची असेल, ह्याच्यात येऊन तुम्हाला पूर्ण बिझनेस स्वतःचा स्टार्ट करायचा असेल, तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि आजच आमच्या टीमशी कॉन्टॅक्ट करून तुमचा व्यवसाय सुरू करा। धन्यवाद।